गोव्यातील एक प्रतिभावंत मूर्तिकार ज्यांनी आपल्या कलेने अख्ख्या भारतभर नावलौकिक मिळवले ते म्हणजेच विष्णू कुंकळेकर यांचा जन्म डिचोली तालुक्यातील मये या गावात झाला बालपणापासून मातीत रमणाऱ्या चित्रे खेळणी बनवणाऱ्या विष्णूचे मूर्तिकार म्हणून पाय पाळण्यात दिसत होते त्याला उपजतच मातीची आवड होती त्याने तयार केलेली चित्रे खेळणी पाहून लोकांनी त्याला छोटा मूर्तिकार असे नाव ठेवले होते मूर्ती हुबेहूब व आकर्षक कशा होतील हा एकच ध्यास त्याला असे विष्णूने तयार केलेल्या पुतळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव इतके खरे होते की त्यामध्ये जिवंतपणा असावा असे वाटत होते अनेकदा लोकांची फसकत पण व्हायची दळण दलन दळणारी म्हातारी हुक्का ओढणारा म्हातारा डोक्यावर टोपली घेऊन शेताकडे जाणारी बाई खांद्यावर नांगर घेऊन शेताकडे जाणारा शेतकरी असे अनेक प्रकारचे पुतळे त्यांनी तयार केले आहेत अनेक प्रदर्शनातून विष्णू कुंकळेकरांनी तयार केलेल्या मूर्ती प्रदर्शित केल्या त्यांनी तयार केलेले पुतळे अमेरिका फ्रान्स जपान या देशातही विकले गेले गोवा मुक्तीनंतर कुंकळेकरांची कीर्ती सबंध भारतात पसरली देशातील विविध कलाकारांचा गौरव समारंभ दरवर्षी दिल्लीला प्रजासत्ताक दिनाच्या वेळी होतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी मानपत्र रौप्य पदक व रोख एक हजार रुपये देऊन विष्णू कुंकळेकरांचा दिल्लीला गौरव झाला गोव्यातील कलाकारापैकी विष्णू कुंकळेकरांना हा मान प्रथम मिळाला गोवेकरांना ही गोष्ट अभिमानास्पद आहे म्हपशातील महात्मा गांधी व शकुंतलेचा पुतळा त्यांनीच बनवलेला आहे